आणखीन एक महत्त्वाची बातमी आली ती म्हणजे कोकण पुराचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी चिपळूणचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान नारायण राणे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अधिकाऱ्यांना झापत असताना त्यांनी थेट सीएम गेला उडत असं वाक्य वापरलं. महत्त्वाचं म्हणजे राणे इतके संतापले होते की त्यांनी अधिकारी सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांनाही खडसावलं. प्रवीण दरेकरांना थेट थांब रे मध्ये बोलू नको असं शब्दात राणेंनी चांगलं सुनावलं. पूरग्रस्त कोकणवासीय सुरक्षा रक्षक आणि मीडियासमोर राणे दरेकरांना ओरडले या दोन्ही घटनांचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओनंतर नारायण राणेंच्या या संतापाची सर्वत्र चर्चा होतीये, मात्र त्यांच्यावर टीकाही होतीये. सीएम बीएम गेला उडत आम्हाला नावं सांगू नका कोणाची. प्रांत सांगतो पालकमंत्र्या बरोबर आहे, तुम्ही सांगता सीएम बरोबर आहे, इथे कोण आहे? एकतरी अधिकारी आहे का तुमचा? हे सॉरी नाही म्हणणार, तुमच्यावर काय जाणार तुम्हाला बरोबर कामाला? तुम्हाला सोडू द्या, माफ करते, सोडू द्या. आता थांबरे मध्ये बोलणं माफ करते, सोडून येऊ. चेष्टा सभा तेवढी लोक रडतात.